नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत आहे। आज शापूरचा आठवडी बाजार आहे आणि आम्ही आज तिकडे बाजारात चाललेलो आहोत। राणी बरोबर आहे, मधुरा पण आहे बरोबर। तर चला मग तिथे भेटूया। तर आता आपण पोहोचलेलो आहोत शापूरच्या आठवडी बाजारामध्ये। हे बघा, मिरच्या दिसतात इथे, आम्हाला पण मिरच्या घ्यायच्या आहेत। मधुरा मिरची विचारते भाव कसा काय आहे। हे बघा, भाजीपाला पण आहे इथे आणि दोन्ही साईडला आहे। कांदे बटाट्याची दुकानं आहेत, भाजीपाला आहे, खेळणी आहेत प्लास्टिकची काही। बघा, तयार मसाला पण दिसतो इकडं आणि खडा मसाले पण ठेवलेले आहेत बघा। आणि जो भाजी आहेत ना, भाजी एकदम चांगली असते, म्हणजे एकदम फ्रेश भाजी असते, नाशिकच्या बाजारातून आलेली असते, शेतकरी घेऊन येतात इथे। बघा, एकदम ताजी भाजी। हे बघा, 10 रुपये किलो कांदे आहेत, 20 रुपये किलो बटाटे आहेत आणि स्वस्त स्वस्त भाजीपाला पण आहे आणि कांदे बटाटे सगळे स्वस्त आहेत या मार्केटमध्ये। आणि लोक आहे ना, एकदाच भाजीपाला भरून ठेवतात आठवडे बाजारचा, कारण ते स्वस्त मिळतो ना। हे बघा, नाही फ्रेश मिळतो एकदम भाजी। हा भाजीपाला सगळा घोटीवरून किंवा नाशिकवरून येतो आणि छोटे छोटे शेतकरी येऊन बसतात तिथे भाजीपाला घ्यायला। त्यांच्याकडे घ्यायचा मस्त भाजीपाला असतो, गावठी भाजीपाला, आणि मिरची पण त्यांचीच आहे, शेतकऱ्याचीच मिरची आहे ती। आम्ही तिथेच घेतली, आम्ही 5 किलो मिरची। तिथे खडा मसाला वगैरे पण मस्त आहे, छान आहे खडा मसाला वगैरे आणि खोबरं वगैरे पण मस्त। हे बघा, इथे भाजी मार्केट पण आहे आणि सुकट पण आहे, मच्छी मार्केट पण आहे आणि इथे पावसाळी मच्छी घेण्यासाठी या तुम्ही। मस्त होलसेलने मच्छी दिली जाते इथे, सुकी मच्छी पण मिळते इथे, सुकी मच्छी जास्त असते, बोंबील वगैरे भरपूर असते। तुम्हाला दाखवतो, हे बघा, सुकी मच्छी असते इथे, गोणी गोणीवर लोक घेऊन जातात पावसाळ्यासाठी आणि एकदाच पावसाची भरून ठेवतात मच्छी। हे बघा, बोंबील बघा, वाकटी आहे, दोन्ही बाजूला आहे ना रस्त्याच्या, मच्छीच मच्छी आहे बघा, सुकी मच्छी आहे दोन्ही बाजूला, गोणी गोणी भरून मच्छी आहे आणि वाटे पण आहेत, 50 रुपये 100 रुपये असे वाटे पण केलेले आहेत। कोणाला वाटे पाहिजे तर वाटेवर पण मिळते आणि वजनावर पण मिळते। हे बघा, इथे बोंबलाचे पण वाटे आहेत आणि जवळ आहे ना, जवळ्याचे पण वाटे आहेत, 50-50 रुपये। हे बघा, इथे आमच्या सबस्क्रायबर ताई भेटलेत, खूप छान वाटतं असं सबस्क्रायबर कोण ना कोण भेटतात ते। आणि बऱ्याच ठिकाणी जातो तेव्हा सबस्क्रायबर स्वतः आवाज देऊन बोलवतात की आमचा व्हिडिओ काढा, आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो, आम्हाला खूप आवडतो तुमचे व्हिडिओ, खूप छान वाटतं असं कोणी विचारल्याबद्दल आणि आपल्याला प्रेरणा मिळते त्याच्यातून। बघा, मधुरा इथे नळ्या घेते, राणीला खूप आवडतात नळ्या। बघा,
मेथीची भाजी बघा किती फ्रेश आहे बघा, मस्त मेथीची भाजी आहे. मधुर लसूण घेते इथे 100 ला 2 किलो आहे, खूपच स्वस्त लसूण. 100 ला 2 किलो, 1.5 किलो, 2 किलो, 100 ला 2 किलो गवळण लसूण. हे बघा हायवेच्या बाजूला आलो आम्ही, हायवेच्या बाजूला करू ना ज्वेलरीची दुकानं आहेत आणि कपड्याचे दुकान आहेत सगळी. इकडे आमचे सबस्क्रायबर मिळाले जुने ताई. हे बघा खूप मोठं मार्केट आहे, कपड्यांची भांड्यांची प्लास्टिकची खेळणी वगैरे आहे अशी दुकानं आहे. हे बघा इथे पप्पा आणि मम्मी खोबरं निवडून घेत आहेत. आणि इथे हळद पण खूप चांगली आहे. इथे बाजाराचा परिसर पण खूप मोठा आहे आणि गर्दी सुद्धा आहे बाजारात. चला आता मी मिनी डोअर मध्ये बसलोय वाशिंदला यायला, आमचा परतीचा प्रवास असेल आता वाशिंदला जातोय. बघा शहापूर शहर दिसते आपल्याला, शाखा आहे आणि हा पूर्ण परिसर शहापूरचे बाजारपेठ. मी नेहमी असते पण आपण आठवडी बाजारामध्ये गेलो होतो आणि आता आम्ही निघालोय वाशिंदला. बघा आपले सबस्क्रायबर आहेत इथे, दीदी आहेत. या दीदीचं मेकअप आर्टिस्ट आहे दीदी आणि लेडीज सलून पण आहे शहापूरला. तिचं ब्युटी सलूनचं कार्ड आहे ना ते तुम्हाला शेअर करतो मी.
ती आपली उतरली आहे खातुलीला. तर मित्रांनो, आम्ही आता घरी आलेलो आहोत. ते दाखवलंय तुम्हाला शहापूरचा आठवडी बाजार. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो जरूर कळवा. कमेंट्स करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. स्वतःची काळजी घ्या आणि दुसऱ्याची पण काळजी घ्या. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला नक्की दाबा.